आताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फोपसंडी येथे दोन तरुण पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील कनोली मध्ये राहणारे चार तरुण आज अकोले तालुक्यातील फोपसंडी येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथील एका पानवठा नावाच्या धबधब्यावर ते फिरण्यासाठी गेले असता एका तरुणाचा फोन खाली पडला. फोन पकडण्यासाठी प्रयत्न करत असताना हा तरुण पाण्यात बुडाला, तर त्याच्या पाठोपाठ त्याला वाचवण्यासाठी दुसरा तरुण गेला असता तोही पाण्यात बुडाला. हे तरुण अशा ठिकाणी बुडाले आहेत की ज्या ठिकाणी स्थानिक नागरिक देखील जात नाहीत. आज दुपारी 2 वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे अशी माहिती समोर आली आहे. या दोघांचे शोध कार्य चालू होते, मात्र अजूनपर्यंत ते सापडले नाहीत. यात अभिजित वरपे आणि पंकज पाळंदे हे दोन तरुण पाण्यात बुडाले आहेत, तर अन्य दोघे जण सुखरूप असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपला जीव धोक्यात येऊ शकतो, त्यामुळं पर्यटनस्थळी धबधब्याच्या आणि पाण्याच्या ठिकाणी जाताना काळजी घ्यावी असे आवाहन MH Times मराठी करत आहे.